ब्रेक नंतर महासुवर्ण मध्ये आपलं स्वागत. आता आपण बनवणार आहोत ब्रेड क्रम्सचा हलवा. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते लिहून घ्या. ब्रेड क्रम्सचा हलवा बनवण्याचं साहित्य: ब्रेड क्रम्स 1 कप, दूध 1/2 कप, तूप 2 टेबलस्पून, पिठी साखर 2 टेबलस्पून, कॅशू पावडर 2 टेबलस्पून, वेलची पावडर 1/2 टीस्पून. ब्रेड क्रम्सचा हलवा यासाठी लागणारं साहित्य तुम्ही नक्कीच लिहून घेतलं असणार आहे. आता कृती कशी करायची ते बघूया. ब्रेड क्रम्सचा हलवा खूप सिंपल आणि गोड आहे. हां, फक्त पहिला हमको तूप लेना है, घी. घी में बनाएंगे. ओके, 2 चमच घी तापलेलं आहे. ते क्रम्स टाकायचं आहे. ब्रेड क्रम्स मी ब्राउन ब्रेड घेतला आहे. हां, 3-4 पीस ब्राउन ब्रेड घेतला आहे मी. चांगलं मिक्स करायचं आहे. हा पदार्थ तुम्ही कुठे शिकलात की स्वतःच ट्राय केलं? स्वतःच ट्राय केलं मी, हे एक्सपेरिमेंट केलं. पुढे आपण शुगर टाकायचं. पावडर शुगर, हे पावडर शुगर आहे. आयसिंग शुगर फक्त केक बेकिंग साठी. पावडर शुगर या कॅस्टर शुगर तुम्ही यूज करू शकता. 2 स्पून शुगर, पावडर शुगर. तुम्ही स्वतः हे क्रम्स घरी केले? हो, स्वतः हो क्रम्स घरी केलेले आहे. जनरली क्रम्स बेकरीमध्ये सुद्धा मिळतात, पण त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आहे, कारण आपण घरी मिक्सरमध्ये हे ग्राइंड केले आहेत आणि त्यामुळे क्रम्सची साईज थोडीशी मोठी आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात हव्या त्या साईजमध्ये क्रम्स तुम्ही ठेवू शकता. आता कॅशू पावडर टाकायचं आहे. पीसेस पण टाकू शकता चालेल. अच्छा, आणि पावडर पण करू शकता चालेल. हे ड्रायफ्रुट्स आपल्या वर्जीनुसार पावडर फॉर्ममध्ये किंवा पीसेस फॉर्ममध्ये. चांगला मिक्स करेन सर. आणि इलायची पावडर, बरं, 1/2 टीस्पून घेतलेला आहे. स्लो फ्लेम करायचं आहे, फास्ट फ्लेममध्ये नाही. आपण हलवा म्हणतोय पण याच्यामध्ये साखर म्हणा किंवा मावा असं काही. आपण इथे साखर घेतली ती पावडर फॉर्म. केसर पण टाकायचं आहे ते चालेल. मिल्क पण चालेल तुम्हाला. जैसे पसंद है वैसे यूज कर सकते रेसिपी. मिल्क पण चालेल. आणि हे ड्राय डेझर्ट आहे, फक्त ड्राय. आणखी मिल्क टाकायचं आहे. मिल्कमध्ये इलायची पावडर, केसर काहीतरी चालेल. ओके, हलवा म्हटलं की थोडासा मऊशार घट्ट आपल्याला आवडतो, त्यामुळे ब्रेड क्रम्सचा हलवा जरी असला तरी ते मोकळं नाही आहे. आपण त्याला एक घट्टपणा आणतोय. आपण इथे दूध वापरलंय, कोणी आपण कंडेन्स्ड मिल्क वापरू शकतो, मावा वापरू शकतो हव्या त्या प्रमाणात, हव्या त्या चवीनुसार. एवढं झालं की थोडंसं आणखी सॉफ्ट आणि सॉगी झालं की आपण सर्व्ह करणार झालं. हो, ब्रेड क्रम्सचा हलवा अशा पद्धतीने रेडी होणार आहे. त्याला मी गरमागरम सर्व्ह करतोय. त्याआधी तुम्ही लिहून घ्या ह्याचा झटपट रिकॅप. प्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात ब्रेड क्रम्स घालून परतून घ्या. नंतर त्यात पिठी साखर, वेलची पावडर आणि दूध घालून एकजीव करा. अशा प्रकारे ब्रेड क्रम्सचा हलवा तयार. अशा प्रकारे झटपट बनणारा आपला ब्रेड क्रम्सचा हलवा रेडी झालेला आहे. कशा कशाने गार्निश केले आपण? काजू केलेले आहे, ते कलर एसेन्स टाकलेले आहे आणि सगळे कॅशूचा डिश आहे. खूप सुंदर आहे, खूप गोड झालेला आहे. नक्कीच म्हणजे स्वस्त आणि मस्त असा पदार्थ आहे. म्हणजे इतर वेळेला आपण गाजर हलवा असेल किंवा दुधी हलवा असेल, त्या भाज्या आण्या विकत घ्या आणि त्या किसा आणि मग तो पदार्थ बनणार. पण इथे ब्रेड क्रम्स तुमच्याकडे असतील नसतील किंवा ब्रेड असेल, उरलेला ब्रेड असेल, त्याचा सुद्धा झटपट पदार्थ बनवू शकतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की पाहुणे येतात आणि गोड पदार्थ सर्व्ह करायला काही नाही, तर अशा वेळेला आपण ब्रेड असतील घरी इन्स्टंट डेझर्ट रेडी होऊन जातो. नक्कीच खूप सुंदर पदार्थ आहे. थँक्यू, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.
तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचंय का? तर त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता: जय महाराष्ट्र, 301 वास्तू प्रेस्टिज, न्यू लिंक रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई 400053. वेबसाईट आहे www.jaymaharashtranews.tv. आता आपली भेट महासुग्रणच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. Wow.